तर आता आपण पाहतो या ठिकाणी कशा प्रकारे आपण हा ऑब्जेक्ट या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. तर 3D ड्रॉ करण्याच्या अगोदर आपण याचा 2D ड्रॉ करून पाहूयात. त्यानंतर या ठिकाणी 60 पहा, या ठिकाणी 60 डिस्टन्स दिले, तर त्या ठिकाणी मी 60 डिस्टन्स या ठिकाणी एक लाईन घेतलेली आहे. काही मिस्टेक असेल तर ड्रॉइंग मध्ये आपण त्याही सॉर्ट आउट करून घेऊया. त्यानंतर मी या ठिकाणी दुसरी लाईन घेतो आणि लाईन मध्ये या ठिकाणी दिले की या ठिकाणी जे डिस्टन्स आहे 70 आहे आणि लाईनचा अँगल जो आहे या ठिकाणी 45 दिला. म्हणजे इकडे 45 ही लाईन्स त्याला पॅरलल आहे. हे 45 म्हणजे ते टोटल सुद्धा 45 असणार आहे. त्यामुळे हे 70 डिस्टन्स आपण या ठिकाणी अशी एक लाईन घेऊ अप्रॉक्सिमेट. आणि या ठिकाणी पुन्हा दुसरी लाईन घेऊ ज्याचा अँगल असेल आपला, इफेक्ट ऑफ करतो मी याप्रमाणे. आणि या ठिकाणी अँगल टाकायचा 45 जर टाकला तुम्ही, आता पहा काय होतं ते, की लाईन वरती जाते. बरोबर आहे का? कारण आपण 45 टाकला, आपण -45 टाकलं तर बरोबर खाली आली असती. मग ती आपण त्यासाठी, आता या ठिकाणी तुम्हाला हा UCS आयकॉनच्या मध्ये येत असेल तुम्ही काढू शकता. व्ह्यूज मध्ये जायचं, या ठिकाणी जाऊन हाइड UCS म्हटलं तर निघून जाईल. ओके, आता आपण या ठिकाणी 70 या ठिकाणी ही लाईन ड्रॉ करू. अँगल टाकायचा आहे -45. आणि ऑफसेट घ्यायचा या ठिकाणी 70 ह्या लाईनचा. ही लाईन टेम्पररी घेतली, 70 ऑफसेट घेतला. तुम्ही म्हणाले असं का घेतलं? कारण या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स इथून 70 दिलेलं एवढं. बरोबर, मग या ज्या ठिकाणी लाईन क्रॉस करेल त्या ठिकाणी आपल्याला तिथे थांबायचं आहे. तर आपण या ठिकाणी एक्सटेंड कमांड घेऊयात. एक्सटेंड कमांड घ्यायची, या ठिकाणी सिलेक्ट करून एंटर करायचं आणि क्लिक करायचं. ओके, अशा प्रकारे झाला. त्यानंतर या ठिकाणी आता बाहेरची रेडियस 15 आहे आणि इंटरनल रेडियस 7 आहे, कारण या ठिकाणी 14 डायमीटर दिले. म्हणजे 7 इंटरनल रेडियस आणि 15 एक्सटर्नल रेडियस. एक्सटर्नल रेडियस 15 असल्यामुळे त्या ठिकाणी पहा 15 आहे, म्हणजे डायमीटर 30 होणार आहे टोटल. सो आपल्याला 30 ऑफसेट घ्यावं लागेल. सो दिस इज द ऑफसेट. देन या ठिकाणी लाईन जोडावी लागेल आपल्याला अशा प्रकारे. आपण सोप्या पद्धतीने करूया आणि याच्या सेंटरला एक सर्कल ड्रॉ करायचा जो की 15 रेडियसचा असेल. ट्रिम कमांड घेऊन ही लाईन डिलीट करून टाकली. सो अशा प्रकारे हे ऑब्जेक्ट या ठिकाणी ड्रॉ करता येणार आहे आपल्याला अशा प्रकारे. ओके, सो त्यानंतर इंटरनल रेडियस जी आहे ही 7 घ्यायची. पुन्हा याचा ऑफसेट घेऊयात आपण आणि ती घेऊ 7. आता ह्या ठिकाणी सेंटर आहे. ओके, काही हरकत नाही, आपण आर घेण्यापेक्षा डायरेक्टली सर्कल घेऊ म्हणजे सेंटरला 7 रेडियसचा या ठिकाणी. सो आता हे आपलं कंप्लीट झालं या ठिकाणी पूर्णपणे ड्रॉ. त्यानंतर याच्या सेंटरला किंवा जी कोणती लाईन असेल या ठिकाणी कुठे क्रॉस करते हे आपल्याला अजून माहिती नाही आहे. बरोबर, या ठिकाणी त्यासाठी काय करायचं, या ठिकाणी 25 ऑफसेट घ्यावा लागेल आपल्याला जिथे ही लाईन क्रॉस करते. मग आपण त्याचा ऑफसेट घेऊयात 25. ओके, सो या ठिकाणी मी 25 ऑफसेट घेतला. त्यानंतर आता हा अँगल आपल्याला 40 दिलेला आहे. सो 40 डिग्री मध्ये आपल्याला ठिकाणी लाईन ड्रॉ करून घ्यावी लागेल या ठिकाणी 40. ओके, आणि आता एक्सटेंड कमांड घ्यायचे. एक्सटेंड करायचं असेल तर अशा प्रकारे आपण एक्सटेंड नाही करू शकत, या ठिकाणी फिलेट वापरावं लागेल तुम्हाला. फिलेट एफ कमांड घ्यायची आणि रेडियस 0 घ्यायची, सर्वात सोपं या ठिकाणी अशा प्रकारे. एक्सटेंड ने पण करता येतं, पण ते आपण सेपरेट पाहणार आहोत वेगळ्या प्रकारे. आता तुम्हाला कन्फ्यूज करत नाही मी. या ठिकाणी रेडियस बाहेरची 20 दिलेली आहे, म्हणजेच 40 डायमीटर आहे. तर याचा ऑफसेट घेऊयात आपण. ओके, सो अशा प्रकारे हे झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी क्रॉस करतील फिलेट घ्यायचे पुन्हा अशा प्रकारे. ओके, सो या ठिकाणी एक लाईन जोडावी लागेल आपल्याला आता. आणि या ठिकाणी सर्कल कमांड घेऊन या ठिकाणी 20 रेडियस या ठिकाणी ड्रॉ करावा लागेल सर. ओके, सो अशा प्रकारे हे ड्रॉ झालेलं आहे. ही लाईन मी डिलीट करून टाकतो. ओके, आणि ही लाईन सुद्धा. सो आता अशा प्रकारे आपल्याला हा ऑब्जेक्ट पूर्णपणे या ठिकाणी मिळालेला आहे. याच्यामध्ये या ठिकाणी पहा इकडनं 30 30 30 30 वरती आपले सर्कल्स आहेत दोन या ठिकाणी सेंटरला. सो आपल्याला या ठिकाणी सेंटरला एक लाईन ड्रॉ करावी लागेल. आता तुम्ही म्हणाले किती वरती घ्यायची, हा तुम्हाला जमत नाही. बरोबर, किंवा मग डिस्टन्स माहिती नाही तर ऑफसेट घ्या या ठिकाणी
आणि ऑफसेट घेतल्यानंतर त्या ठिकाणी रेडियस 15 म्हटलं आहे, बरोबर, डायमीटर 30 आहे. मग या ठिकाणी 15 डिस्टन्सचा आपण ऑफसेट घेऊया सेंटरला, आणि या ठिकाणी एक लाईन घेऊया तशी. या ठिकाणी ऑफसेट घ्यायचा 30 चा, आणि याप्रमाणे हे आपलं फायनल झालं. ओके, सो याप्रमाणे आपण हे ड्रॉ करू शकतो. हा झाला 2D मध्ये आपला ड्रॉ पूर्ण. त्यानंतर आपण याला जॉईन कमांड वापरून जॉईन करून घेऊया. आता हे जॉईन झालंय पूर्ण, याला कॉपी करून घेऊया 3D करण्यासाठी. ब्ल्यू सिलेक्शन केल्यामुळे आपल्याला फक्त तेवढाच एरिया सिलेक्ट करता येतो जो पूर्णपणे झाकला गेला. म्हणजे आता मी सिलेक्शन घेतलं, मी जर असं सिलेक्शन घेतलं तर हा इकडे जो अर्धवट झाकलेला आहे तो सिलेक्ट नाही होणार, तेव्हा एवढं सिलेक्ट झालं. पण हा ऑब्जेक्ट सिलेक्ट नाही झालेला, म्हणजे दोनच सर्कल सिलेक्ट झाले, कारण हा अर्धवट झाकलेला होता. म्हणजे तुम्हाला जर तेवढाच एरिया सिलेक्ट करायचा असेल तो पूर्ण झाकला गेला आहे, तर त्यासाठी तुम्ही ब्ल्यू सिलेक्शन वापरा. आणि तुम्हाला तो सगळा एरिया सिलेक्ट करायचा असेल ज्याच्यावरती हा ग्रीन सिलेक्शन आलाय त्याच्यामध्ये पण हा पण एरिया सिलेक्ट झाला का, कारण तो थोडा जरी झाकला असता तरी सिलेक्ट होता. सो अशा प्रकारे आपण हे या ठिकाणी एक्सट्रूड. आता एक्सट्रूड कमांड घेतल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी 10 डिस्टन्स दिलेला आहे, म्हणजे 10 एक्सट्रूड करायचं. त्यानंतर यालाही एक्सट्रूड करून घेऊया 10, आणि नंतर सबट्रॅक्ट कमांड घ्यायचे. आणि 1 मिनिट, सबट्रॅक्ट कमांड घ्यायचे. आता पुन्हा सबट्रॅक्ट कमांड घेऊयात आपण. ओके, सबट्रॅक्ट कमांड घेऊन मग आता हे मायनस करून टाकू, म्हणजे सबट्रॅक्ट करून टाकू. सो आता आपल्याला या ठिकाणी 3D मध्ये सबट्रॅक्ट झालेले दिसणार. सो अशा प्रकारे आपण हा ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतो. ओके, त्याला आपण या ठिकाणी डायमेन्शन देऊ शकतो डिम लिनियर. बरोबर आलेला आहे. रेडियस, एक्सटर्नल रेडियस 15, इंटरनल रेडियस R7, सो आपण अशा प्रकारे हे पूर्णपणे ठिकाणी डिस्टन्स टाकलेलं आहे. त्यानंतर डिम अँग्युलर घेऊन या ठिकाणी अँगल देऊ शकतो आपण अशा प्रकारे. आणि ही लाईन जस्ट रेफरन्स लाईन आहे, सो मी याप्रमाणे याला हायलाइट करून. ओके, सो हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. त्यानंतर XL ट्रिम करून घ्यायचे, ट्रिम कमांड घ्यायची, याला सिलेक्ट करायचं, एंटर करायचं, आणि अशा प्रकारे ट्रिम करून घ्यायचं. ओके, सो आता या ठिकाणी हा झाला. त्यानंतर या ठिकाणी सेंटर आहे याचं, त्यानंतर हे क्रॉसिंग आहे.
एवरी पॉइंट आपण या ठिकाणी कवर केलेला आहे. ट्रिम कमांड घेऊन एक लाईन सिलेक्ट करून एंटर करायचं आणि बाकीच्या सर्व लाईन ट्रिम करून घ्यायच्या. त्याला सिलेक्ट करून एंटर करायचं आणि बाकीच्या सर्व लाईन ट्रिम करून घ्यायच्या. आता आपल्याला फक्त ही जी मधली लाईन आहे ही आपल्याला एका साईडने दिसणार नाही आहे, आणि ही सेंटर लाईन आहे वरची. सो ज्या ज्या सेंटर लाईन्स आहेत तर सर्व सेंटर लाईन्स ला आपण एका वेगळ्या प्रकारे हायलाइट करणार आहोत. अशा प्रकारे म्हणजे अदर लाईन्स आहेत ज्या कॉर्नर्स आहेत अशा प्रकारे ह्या रेफरन्स लाईन्स चला. सो अशा प्रकारे हे पूर्णपणे आता ड्रॉ झालेलं आहे. याचा कलर थोडासा आपण चेंज करून घेऊया. सो ह्याप्रमाणे हे दिसणार आहे. अशा प्रकारे हा ड्रॉ झालेला आहे. 10 डिस्टन्स आहे. सो ओके आता ह्यातलं जर डायमेन्शन आपल्याला थोडं कमी जास्त वाटत असेल तर आपण या ठिकाणी चेंजेस करू शकतो. मॉडिफाय डिझाईन म्हणजे टेक्स्ट वगैरे व्यवस्थित प्रॉपर दिसत नसेल तर या ठिकाणी 2 किंवा 3 ओके 2.5 नंतर ॲरोज 2.5 ओके. सो ओके याप्रमाणे हे दिसेल. आता तर अशा प्रकारे आपण हे घेऊ शकतो जेणेकरून प्रॉपर आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स मिळेल.